श्री राम मळाचे श्लोक श्लोक 171 असे सार संचार ते चोरलेसे यही लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना। सत्य आणि सर्वांचे तत्व असलेले हे परमात्म स्वरूप जे आहे ते गुप्त असते। आपल्या चर्मचक्षुंनी आपण जे पाहतो ते मूळ स्वरूप नसून त्याचा भास आहे। देहाहंकाराच्या मर्यादेमध्ये राहून आपण कितीही कल्पना केली तरी आभास शून्य व निर्गुण परमात्म स्वरूप जे आहे ते आकलन होणे शक्यच नाही। श्लोक 172 स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली। दृश्य विश्वाला अनुलक्षण स्फुरणारी जी कल्पना आहे हे अज्ञानाचे लक्षण आहे। तर अदृश्य आत्मस्वरूपाला अनुलक्षणारी स्फुरणारी जी कल्पना आहे ते ज्ञानाचे लक्षण आहे। मूळ परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दोन अंगांची कल्पना स्फुरण पावली परंतु विवेकाने तिचा आत्मस्वरूपामध्येच लय होतो। श्रीराम।